आपल्या तीन देशांच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल झाले. डच पंतप्रधान मार्क रूट यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर नेदरलँड हा अनेक दशकांपासून भारताचा नैसर्गिक सहकारी असल्याचं मोदी म्हणाले. या दोन्ही देशांदरम्यान सामाजिक सुरक्षा, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक आदान प्रदान करण्याबाबत तीन करार करण्यात आले. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल सिरीजमध्ये भारताला कायम सदस्यत्व मिळण्यासाठी युरोपियन देशांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी आभार मानले. पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत असं म्हणत नेदरलँडमधल्या अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजपुरी भाषेतून भावनिक साथ घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतून थेट नेदरलँड दौऱ्यावर गेलेत. प्रत्येक भारतीय जगभरात राष्ट्रदूत आहे, आमचे प्रत्येक देशात राजदूत आहेत, मात्र तुम्ही आमचे राष्ट्रदूत आहात असं पंतप्रधानांनी नेदरलँडमधल्या अनिवासी भारतीयांना उद्देशून म्हटलं. का हाल बा मैं चाहूंगा कि यहां पर रहने वाले पासपोर्ट का रंग कोई भी क्यों न हो, पासपोर्ट के रंग बदलने से खून के रिश्ते नहीं बदलते. हिंदुस्तानी, हर हिंदुस्तानी दुनिया के हर कोने में राष्ट्रदूत है. युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालंय. हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग असून पेट्या असं त्याचं नाव आहे. या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPPसह अनेक कंपन्या प्रभावित झाल्यात. विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसलाय. युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालयातील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्याच महिन्यात झालेल्या वनाखळाय रॅन्समवेअर सारखाचा हल्ला आहे. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून तो तात्काळ डाउनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्यात. चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केली आहे. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उद्ध्वस्त केलेत, त्यामुळे सीमेवर काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीममध्ये चीन भूतानच्या सीमा मिळतात त्या भारतीय हद्दीतला डोकाला आणि लालटेन या परिसरात चीनच्या सैन्यानं गेल्या काही दिवसात घुसखोरी केली आहे. चीनच्या सैन्यानं लालटेनमध्ये भारतीय सैन्याचे दोन बंकर नष्ट केलेत. चिनी सैन्यानं पुन्हा भारतात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना रोखलं. युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागातल्या एका कर्नलची कार बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली. कर्नल मक्सिम शापोवाल असं ठार झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. लष्करानं याला अतिरेकी हल्ला असल्याचं म्हटलं. या हल्ल्यामागे कोण आहे याचा तपास सुरू असल्याचं केव पोलिसांनी सांगितलं. जपान सरकारनं बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला झाल्यास नागरिकांना सतर्क करण्याची यंत्रणा अंमलात आणली. उत्तर कोरियानं गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर भर दिला आणि युद्ध झाल्यास उत्तर कोरियाचा दुसरा रोख हा जपान असणार आहे हे नक्की आहे. त्यामुळेच साइनबोर्ड TVवरच्या जाहिराती या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यास सरकारनं सुरुवात केली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस इथं विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. घटना समिती नेमून विरोधकांचं बहुमत असलेली राष्ट्रीय संसद बरखास्त करण्याचा सरकारचा इरादा असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. महिनाभरात घटना समितीसाठी व्हेनेझुएलामध्ये मतदान होत आहे. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथल्या सेंट्रल मॉलमध्ये जोरदार हाणामारी झाली. जमावानं पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाल्याचं समजतंय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं. बच्चे कंपनीचा लाडका हॅरी पॉटर सोमवारी 20 वर्षांचा झाला. JK रोलिन्स यांच्या जगप्रसिद्ध मालिकेतलं पहिलं पुस्तक हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन हे पुस्तक 20 वर्षाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हॉगवर्ड्स हाऊस, आवडती व्यक्तिरेखा यावर चाहत्यांना मतं मांडता आली. तसंच हॅरी पॉटर क्विज चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी BCCI सात सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीचं अध्यक्षपद हे राजीव शुक्लांकडे सोपवण्यात आलंय. त्याचप्रमाणे भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, केरळ क्रिकेटचे TC मॅथ्यू, पूर्व विभागाचे A भट्टाचार्य,
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे जय शाह, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या समितीचे सदस्य आहेत. या प्रकरणी 14 जुलैला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होईल. त्यापूर्वी या समितीला बैठक घेण्यास सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे 10 जुलैपूर्वी आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं. माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. अनिल कुंबळेंची दावेदारी असेपर्यंत शास्त्रींनी प्रशिक्षक पदाच्या स्पर्धेतून माघार घेतली होती, मात्र कुंबळेंनी राजीनामा दिल्यामुळे आता शास्त्रींचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे विराट कोहलीनेही प्रशिक्षक पदासाठी शास्त्रीच हवे असल्याचे संकेत दिले होते आणि शास्त्रींच्या वणीसाठीच विराटचा कुंबळेंना हटवण्याचा हट्ट होता की काय अशीही चर्चा क्रीडा विश्वात रंगली होती. प्रशिक्षक पदासाठी वीरेंद्र सेहवाग, टॉम मोडी, रिचर्ड पॅकस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश यांनी अर्ज केलेत, तर मग कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय. ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंगच्या व्यावसायिक बॉक्सिंगचा जलवा आता भारतात पाहायला मिळणार आहे. 5 ऑगस्टला मुंबईत बॅटल ग्राउंड एशिया ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विजेंदर खेरीज अखिल कुमार, जितेंद्र कुमार, नीरज गोयत, प्रदीप खरेरा आणि धर्मेंद्र ग्रेवाल हे बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. चीनच्या झुल पिकर मैमिती आली विरुद्ध विजेंदरचा मुकाबला रंगणार आहे. ही रंगतदार लढत पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरही हजेरी लावणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.